सरकार धाव ऐक माझी हक, सरकार धाव ऐक माझी हक। अमृत पुलाला बांधून दे रे बघ होतो या खूप त्रास, अमृत पुलाला बांधून दे रे बघ होतो या खूप त्रास। माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकार, माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकार, माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकार, माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकार। कोणी बांधेल का बांधेल का आंबेत फूल रखडलेला, येता जाता होतो त्रास रस्ता खड्ड्यात विखुरलेला। कोणी बांधेल का बांधेल का आंबेत फूल रखडलेला, येता जाता होतो त्रास रस्ता खड्ड्यात विखुरलेला। पाच वर्ष सरून गेली, सरून गेली पुन्हा आलायो पावसाळा, पुन्हा आलायो पावसाळा। माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकारा, माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकारा, माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकारा, माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकारा। किती झाले एक आंदोलन नाही चर्चेत आंबेत पुल, समृद्धी हायवेत होतो माझा बांधा आंबेत पुल। किती झाले एक आंदोलन नाही चर्चेत आंबेत पुल, समृद्धी हायवेत होतो माझा बांधा आंबेत पुल। 165 कोटी निधी देताना, 165 कोटी निधी देताना बघ अंगाव काटाला, बघ अंगाव काटाला। माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकारा, माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकारा, माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकारा, माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकारा। आंबेत पुलाची तीरखाडी, तिथे होते वाहतूक कोंडी, तिथे 1 तास 2 तास गाडी, काय करायचं सरकार आम्ही। आंबेत पुलाची तीरखाडी, तिथे होते वाहतूक कोंडी, तिथे 1 तास 2 तास गाडी, काय करायचं सरकार आम्ही। गरिबांचा तू देवदूत तू, गरिबांचा तू देवदूत, आमचा विचार करणार कधी, आमचा विचार करणार कधी। हे माणूस ट्राफिक असेल तर 2 बोटी सुरू करणे गरजेचे आहेत, परंतु अद्यापही दुसरी बोट त्या लोकाला सुरू केलेली नाही। आणि पुरी फेरी बोट चालवणारा ठेकेदार याकडे लक्ष देत नसेल तर यावर देखील पुढील कारवाई नक्की करू, अशी वारंवार जनतेची तक्रार असून देखील जर सार्वजनिक खातं याच्याकडे लक्ष देत नसेल तर याचा नक्कीच समाचार आम्ही काही दिवसात 100% घेऊ। संतोष अबगुल प्रतिष्ठान गेला उन्हा ताना तुन, माझा आंबेत फुल व्हावा घेतले चटके पायसो सुन। संतोष अबगुल प्रतिष्ठान गेला उन्हा ताना तुन, माझा आंबेत फुल व्हावा घेतले चटके पायसो सुन। गुरुनाथ दादाची हाक ऐक रे, गुरुनाथ दादाची हाक ऐक रे, जागा हो सरकार
जागा हो सरकार, माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकार, माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकार, माझ्या गोर गरिबांना मदत हवी धावू नये सरकार, माझ्या गोर गरिबांना सरकार। दादांनो ताईंनो तुम्ही आहात, आता जाता जाता माझी तुमच्या चरणी प्रार्थना, तुम्ही आम्ही एकत्र येऊन बदल आणू शकतो आणि आपल्या गरजा पूर्ण करू शकतो। गरज आहे प्रामाणिक निस्वार्थ साथ। याच निस्वार्थ भावनेने संतोष अब्दुल प्रतिष्ठानने एक विडा उचलला आहे, तो म्हणजे या आंबेत पूल नवनिर्माणाचा। प्रत्येकाच्या मनातील भावना इच्छा आपण साऱ्यांनी या सरकार पुढे आपलं नाव आणि सही करून पत्राद्वारे प्रतिष्ठानमार्फत पोचवू, जेणेकरून आपली पोटतिडकी या सरकारला कळेल। मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत आवाज पोचवतो की सर्वांनी आपली स्वतःची, परिवाराची, नातेवाईकांची, मित्रमंडळीत गावाची आंबेत पुळ्याच्या मागणीचे पत्र प्रतिष्ठानकडे पोचवा। ते पत्र आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यापर्यंत पोहोचेल आणि जेणेकरून आपला लढा तुमच्या सहाय्याने मजबूत होईल। जास्तीत जास्त शेअर करून आपला लढा मजबूत करूया। धन्यवाद।